नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूबवरील आपले सबस्क्रायबर दिव्या लोंढे हिने विचारलेला हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण कसं काढायचं आपण पाहणार आहोत. तुम्हाला सुद्धा गणिताच्या संदर्भात स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना गणिताचे काही प्रश्न जर पडत असतील तर ते प्रश्न तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवण्याचा प्रयत्न करा. आपण नक्कीच त्याच्यावरती रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू. ओके, तर प्रश्न काय विचारला होता की एक विहीर 15 माणसे 56 दिवसात खोदतात. जर ती विहीर 40 दिवसात बांधून पूर्ण करायची असेल तर त्यासाठी किती माणसे लागतील. ओके, आता बघा 15 माणसे आणि 56 दिवस असतील तर 40 दिवस असतील तर आपल्याला किती माणसे लागतील. अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर इथे आपल्याला ऑप्शन दिले ए 15, बी 26, सी 21 का डी 28 असणार आहे. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये बघा काय करायचं, माणसे गुणिले दिवस करायचं. इकडची माणसे आपल्याकडे किती आहेत, माणसे आपल्याकडे आहेत इथे 15 आणि दिवस किती आहेत, दिवस आपल्याकडे आहेत 56. ओके, आणि पलीकडे आपल्याला काय काढायचं, दुसरीकडे काय दिलं त्यांनी की ती विहीर 40 दिवसात पूर्ण करायचं तर किती माणसे लागतील. माणसे आपल्याला काय करायचे, काढायचेत माणसे आपल्याला काढायचे, ते माणसं आपण एक्स मागू. आणि दिवस जे दिलेले आहेत आपल्याकडं, दिवस दिलेले आहेत आपल्याला 40 दिवस दिले. ओके, आता काय करायचं, या दोघांचा गुणाकार 15 गुणिले 56 बरोबर ना, माणसे गुणिले दिवस बरोबर पलीकडचे माणसे गुणिले दिवस. पलीकडची माणसे एक्स गुणिले दिवस किती, 4. एकदम सोपं आहे, 15 गुणिले 56 बरोबर 40 गुणिले एक्स, एक्सची किंमत काढायची. हे 40 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागिले, म्हणून 15 गुणिले 56 बरोबर एक्स. आता 40 आणि 56 कितीच्या पाण्यात येतात, 8 च्या पाण्यात येतात. 8 × 45 = 56. मग आपल्याकडे एक्सची किंमत काय आली, एक्स बरोबर हे 15 गुणिले 7 वर कण उरले, 15 गुणिले 7 उरले आणि भागिले खाली उरले 5. परत 5 आणि 15 5च्या पाण्यात येतात, म्हणून 5 × 5 = 5, 5 × 3 = 15 म्हणजे एक्स बरोबर 3 गुणिले 7. एक्स बरोबर 3 × 7 = 21. 21 आहे का, तर सी ऑप्शन आपले 21 आहे, म्हणजे आपले हे उत्तर जे आहे ते बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ह्या प्रकारचे दिवस म्हणजे काम म्हणजे माणसे आणि दिवस आलं किंवा माणसे आणि तास आणि दिवस आलं, अशा प्रकारचा जर काही प्रश्न असेल तर सरळ असा असं सोडवायचं आपल्याला. हे 15 माणसे गुणिले 56 दिवस जसं केलं तसंच 15 माणसे गुणिले काही तास असतील बरोबर पलीकडची माणसे गुणिले तास, अशा प्रकारची ही ट्रिक आहे ही गणित सोडवण्याची. ओके, आता पुन्हा जरी तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील गणिताचे अभ्यास करत असताना, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना, गणित सोडत असताना जर काही अडचणी आल्या तर त्या अडचणी तुम्ही आमच्यासोबत शेअर करा, त्याची उत्तरं आपण अशा प्रकारे व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. ओके, धन्यवाद.